चांदवड तालुक्यातील दुष्काळाची पाहणी केंद्रीय समितीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी केली. या पथकाने तालुक्यातील हरणूळ हरसू येथील शेतकऱ्यांच्या शेतात कांदा टोमॅटो पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी पथकास कर्ज काढून शेतात कांद्याची लागवड केली होती, मात्र पाऊस न झाल्याने विहिरीला पाणी आले नाही. कांदे जगवण्यासाठी शेतात 11 बोअरवेल केले, मात्र एकालाही पाणी लागले नाही. शेवटी शेतातील सर्व 5 एकर कांदे पाण्याअभावी करपून गेल्याची खंत हरणूळ येथील शेतकरी महिला वैजयंती भोसले यांनी पथकाकडे केली. हरसू येथील नामदेव त्र्यंबक रौदळ या शेतकऱ्यांच्या गट नंबर 223(1)च्या क्षेत्रात लागवड करण्यात आलेल्या टोमॅटो, मका, कांदा आदींची पाहणी केली. पावसाअभावी खरीप रब्बींचे पीक हातून गेले. जे पेरले होते ते उगले नाही, जे उगले ते करपून गेले. डोक्यावर कर्जाचा बोजा आहे. नदी नाले सोबत विहीरही कोरड्या पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. जनावरांना चारा पाणी नाही, माणसाच्या हाताला काम नाही, जगावे तरी कसे असा प्रश्न पडलाय. अशा शब्दात शेतकऱ्यांनी केंद्रीय समितीच्या समोर व्यथा मांडल्या. केंद्रीय पथकात छावीजा, आर डी देशपांडे, आर के तिवारी, शालिनी सक्सेना, राज्य शासनाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी, प्रांताधिकारी भीमराव दराडे, सिद्धार्थ भंडारे, प्रवीण महाजन, वासंती माळी, तहसीलदार डॉ शरद मंडलिक, ज्योती देवरे, बीडीओ हिरामन मानकर, कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, डॉ आत्माराम कुंभार्डे आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.